नाशिक मुंबई रस्त्याच्या संदर्भात जे जायला जवळपास 8 ते 9 तास लागतात 180 किलोमीटरला, त्याबाबत आम्ही चर्चा केली, त्यांना सांगितलं, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, परंतु एकच आमची मागणी होती की तुम्ही जोपर्यंत रस्ता नीट होत नाही तोपर्यंत टोल बंद करावा. त्यांनी आज आम्हाला सांगितलं की आजचा माझा अधिकार नाही आहे, उद्या मी वरच्या अधिकाऱ्यांशी बोलतो आणि टोल कधी बंद करता येईल ते सांगतो. रस्ता दुरुस्तीचं काम ते म्हटले चालू आहे असेल मला म्हणायचं नाही, परंतु आपल्याला मूळ उद्देशापासून बाजूला न जाता मला वाटतं की रस्ता नीट होईपर्यंत, म्हणजे ज्याला आपण मोटरेबल होईपर्यंत टोल वसुली करू नये ही आमची खास मागणी. जर समजा ही टोल वसुली अशीच सुरू राहिली तर काय नेमकी पुढची भूमिका असेल? आता 2 दिवस आम्ही, उद्याचा दिवस त्यांनी घेतलाय, पण जर आता उद्या सुट्टी असेल मोहरमची, तर उद्याच्या दिवसाच्या वेळी परवा दिवसापर्यंत जर निरोप नाही आला तर टोल वसुली बंद कशी होईल याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. होईल होईल सगळं नाही, आज फक्त पहिल्यांदाच सांगितलंय, आता शिवसेना स्थैल आंदोलन पुढे होईल. माजी खासदारांनी देखील त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, टोल बंद करण्याचा इशारा दिला, आता आपण देखील टोल बंद करण्याचा. आम्ही आमचं काम केलं. पण कसं बघता ते सत्ताधारी पक्षाचे आहे, 10 वर्ष सलग खासदार राहिले तरी देखील त्यांना आंदोलन. माझं मत असं आहे की ज्या गोष्टी त्यांना विचारायच्या त्या तुम्ही त्यांना विचाराव्यात, त्यांनी काय केलं आणि आता ते आंदोलन का करतात मला विचारून मी उत्तर देऊ शकणार नाही. आमची बाजू जी शिवसेनेची आहे ती आम्ही सांगितली, आम्ही बरोबर 2 दिवस वाट पाहू, परवा आम्हाला निरोप नाही मिळाला किंवा मेसेज नाही मिळाला तर आम्ही आमच्या पद्धतीने काय अमल करायचं ठरवू. मुंबई नाशिक महामार्ग जो आहे तो BOT तत्वातनं बनवलेला आहे आणि त्याची दुरुस्ती निगा राखण्याची जबाबदारी ही मक्तेदाराची आहे आणि त्यांनी टोल वसुलीचं का निविदा त्या ठिकाणी दिलेली आहे. तर तो रस्ता जर व्यवस्थित ठेवला नसेल त्याच्यावरती अनेक अपघात होत असतील, तर टोल वसुली बंद करावी ही प्रमुख मागणी आमची आजची होती. आदरणीय खासदार साहेब होते, वसंत होते, राज्य होते, तर त्यांनी सांगितलं की मला थोडा अवधी द्या, एक दोन दिवसाचा अवधी द्या, मी निश्चितपणाने त्या ठिकाणी टोल बंदाचं मी कशा पद्धतीने करता येईल ते तुम्हाला 2 दिवसात कळवतो. ज्यावेळेस उड्डाणपुलाचे कामं चालू आहेत ते डायव्हर्शन करण्यासाठी जो सर्व्हिस रस्ता केलेला असतो ती मक्तेदाराची जबाबदारी असते की तो रस्ता चांगला ठेवावा. तर घोटी असेल, नाशिक असेल, अनेक ठिकाणी ते डायव्हर्शन ज्या ठिकाणी केले आहेत ते रस्ते खराब आहेत, ते म्हणे आम्ही 4-5 दिवसाच्या आत हे सर्व रस्ते तुम्हाला दुरुस्त करून देतो. त्यांनी 5-7 दिवसाची मुदत आमच्याकडे मागितलेली दुरुस्ती करण्यासाठी आणि निश्चितपणे टोल बंद करण्यासाठी हे 2 दिवसाची मुदत मागितली. त्यांना 2 दिवसाची मुदत देणं क्रमप्राप्त होतं. पहिल्यांदा आमचं आंदोलन आहे, निश्चितपणाने आपल्याला जे अपेक्षित आहे शिवसेना स्टाईलने ते शिवसेना स्टाईलने निश्चितपणाने आंदोलन होईल आणि टोलही बंद होईल.